नमस्कार मित्रांनो, नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत जोडो XODO हे ॲप आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे खास इंग्रजीच्या अधिकाधिक अध्यापनासाठी कशा वापरता येईल याचा आपण माहिती घेऊया. यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. सर्वप्रथम मोबाईल होमपेजवरील आपल्याला प्लेस्टोरला जावे लागेल. प्लेस्टोरच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला तेथील सर्च बार वरती परत क्लिक करायचं आहे. सर्च बारवरती क्लिक करून आपल्याला XODO असे कीवर्ड टाईप करून आपल्याला सर्च बटनला क्लिक करावं लागेल जे आपल्या कीपॅडवर असतं. जोडो हे कीवर्ड टाईप करून सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ते ॲप अशा प्रकारे दिसेल. मी या ठिकाणी ते इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या होमपेजवर अशा प्रकारे जोडोचं ॲप चिन्ह दिसेल. त्याला क्लिक करून आपण ते ओपन करायचं आहे. आता आपण या ठिकाणी ॲप ओपन केल्यानंतरचे डिफॉल्ट सर्व मेनू या ठिकाणी बघून घेणार आहोत. इथे मी आधीच एक PDF ओपन करून ठेवलेली असल्यामुळे तुम्हाला ते दिसते आहे. वरच्या तीन रेषांच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे मेनू येतील. या सर्व मेनूला टच करून आपण आपले PDF मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी आहेत ते आपण पाहू शकतो. वापर केलेले रिसेंट PDF असतील, फेवरेट केलेले PDF असतील ते, किंवा या ठिकाणी आपण तीन चिन्हांना क्लिक करून परत एकदा आपण आपल्या मोबाईलमध्ये PDF कोणकोणत्या प्रकारचे व किती आहेत याचा आपण इथे माहिती घेऊ शकतो. सहजपणे आपण त्या तीन टिंबांना बोट लावून आपण ऑल डॉक्युमेंट्स या ऑप्शनला क्लिक करून आपल्याकडील सर्व PDF आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता नमुन्यासाठी जोडो हे ॲप वापरताना कशाप्रकारे त्यातील मेनू वापरता येतील यासाठी एक नमुना PDF आपण ओपन करून बघूया आणि सर्व मेनूंचा थोडक्यात ओझरती माहिती घेऊया. या ठिकाणी मी पाठ्यपुस्तकातील एक पेज ओपन केलेलं आपल्याला दिसतं आहे. या पेजवरती आपल्याला सहजपणे पेनाने लिहितासुद्धा येऊ शकतं व तेच लिहिलेलं सर्व आपल्याला इरेझरने खोडताही येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला वरती दिसणाऱ्या पेनाच्या चिन्हाला क्लिक करायचं आहे. त्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कलर निवडायचा आहे. कलर आपण हवा तो निवडू शकतो आणि कलर निवडल्यानंतर थिकनेस तुम्ही आता पाहू शकता. मी थिकनेस कमी जास्त करतो आहे. आपल्याला हवा त्या प्रकारचा थिकनेस आपल्या मोबाईलच्या स्क्रीनच्या साईज एवढा त्याला अनुरूप असा थिकनेस निवडायचा आहे आणि आपण त्या PDFला सहजपणे राईट करू शकतो. कुठल्याही PDFला ओव्हर राईट करू शकतो. याच प्रकारे जर आपण कुठल्याही टेस्ट बनवल्या तर आपण त्या PDFवरती सहजपणे या टेस्ट सोडवूही शकतो. सोडवल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर टिकच्या चिन्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या PDFवरती ते काम सेव्ह दिसेल. आता पुढील PDFमध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला PDF ओपन होतील व तिथे त्या PDFमध्ये मी त्या नावांच्या ठिकाणी काही फोटो टाकले होते. त्याआधी आपण एक मेनू पाहूया की या जोडो ॲपमध्ये कशाप्रकारे आपल्याला वापर करता येईल. तर मी त्या एका चिन्हाला एका स्पेलिंगला प्रेस अँड होल्ड केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की तेथे टेक्स्टचे ऑप्शन्स येतात. इथे मी त्याला हायलाईट करू शकतो, दुसऱ्या ऑप्शनने त्याला अंडरलाईन करू शकतो किंवा तिसऱ्या ऑप्शननी त्याला झिगझॅग अंडरलाईन करू शकतो. नवीन एखादा शब्द निवडून आपण त्याला कोणकोणते मेनू आपण वापरू शकतो ते पाहूया. मी तो शब्द कॉपी केला आहे, आत्ताच कॉपी करू शकतो किंवा दुसऱ्या चिन्हाला वरच्या रोमध्ये क्लिक केल्यानंतर आपण त्याचं ट्रान्सलेशन करू शकतो. बघा, इंग्रजीमधून मराठीमध्ये
किंवा इथे दिसणाऱ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तो शब्द आपल्या पी डी एफमधील शब्द आपण हव्या त्या लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो, त्याचा अर्थ खाली लगेच आपल्याला तिथे दिसतो, यामुळे आपली वोकॅबलरीसुद्धा डेव्हलप होते. त्याचबरोबर ते शब्दाशी निगडीत सर्व प्रकारचा अर्थ विस्तृत प्रकारे आपल्याला खाली पाहता येतो. तुम्ही पाहू शकता मी प्रेस अँड होल्ड करतो आहे आणि त्या शब्दाला प्रेस अँड होल्ड केल्यानंतर जो मेनू येतो तो मेनू डिक्शनरीच्या स्वरूपात आपल्यासमोर काहीसा अशा प्रकारे दिसेल, म्हणजे त्या शब्दाला अनुरूप अगदी विस्तृतपणे अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. जोडोमधील या ॲपनंतर आपण पुढच्या जोडोच्या मेनूकडे जाऊया. एखाद्या शब्दाला टच केल्यानंतर त्यापुढील उभ्या तीन टिंबांच्या चिन्हाला आपण जर टच केलं तर हे ऑप्शन्स येतात. त्यापैकी पहिला ऑप्शन आहे सर्च. समजा मी तोच शब्द प्रेस अँड होल्ड करून सर्च केला तर त्या शब्दाला अनुरूप असलेला गुगलवर उपलब्ध असा सर्व कीवर्ड आपल्यासमोर येतो, त्याचे फोटोज, इमेजेस व व्हिडिओज. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की शेअर. तो शब्द मी माझ्या शेअरच्या वेगवेगळ्या माध्यमातून मी तो शब्द शेअर करू शकतो, शब्द असेल किंवा वाक्य असेल किंवा पॅरेग्राफ. आणि त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे लिंक. लिंक या मुद्द्याला अनुसरून आपण त्या शब्दाला कुठल्याही एका वेबसाईटशी आपण लिंक करू शकतो, किंवा खाली जो मेनू तुम्ही पाहता आहे तर त्याला आपल्याला त्या शब्दाला आपल्या त्याच पी डी एफचं दुसरं एखादं पेजसुद्धा लिंक करता येतं. त्याचबरोबर त्या पेजला शब्दाला क्लिक प्रेस अँड होल्ड करून रीड ऑप्शनला क्लिक केलं की ॲप तो शब्द आपल्यासाठी अमेरिकन ॲक्सेंटमध्ये वाचूनसुद्धा दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे एका कुठल्याही एका शब्दासाठी किंवा पी डी एफचा पॅसेजसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी त्या ठिकाणी वाक्यामध्ये मुलीच्या नावाच्या ऐवजी मी तिचा फोटो सरळपणे लावलेला आहे. आपल्याला अशा प्रकारे आपल्या वर्गामध्ये प्रत्यक्ष अनुभव देता येण्यासाठी किंबहुना आपलं अध्यापन अधिकाधिक प्रभावी व आकर्षक आणि आवडीचं करण्यासाठी व मुलांना ते अधिक जवळचं वाटण्यासाठी आपण कुठल्याही शब्दाला त्याला अनुरूप चित्रसुद्धा इथे लावता येऊ शकतं. अशा प्रकारच्या चित्रांची श्रृंखला, अशा प्रकारच्या चित्रांची मालिका आपल्याला इंग्रजी पेटीमध्ये सुद्धा दिलेली आहे. वाक्य व मध्येच चित्र, वाक्य व मध्येच चित्र. आपण आता या ठिकाणी बघूयात की या जोडो ॲपचा वापर करून आपल्याला इथे आपल्या कुठल्याही पी डी एफमध्ये चित्र कसं ॲड करता येईल. त्यासाठी कुठलाही एक शब्द पहिल्यांदा आपल्याला निवडायचा आहे, प्रेस अँड होल्ड करायचं आहे त्या चिन्ह शब्दाला, आणि वरती जे चिन्ह दिसतं ब्रशच्या डाव्या बाजूचं त्या चिन्हाला क्लिक करून त्यातला पिक्चर मेनू आपल्याला निवडायचा आहे. पिक्चर मेनू अशा प्रकारे आपण निवडल्यानंतर तेथे आपल्याला कीवर्ड विचारला जाईल की ते चित्र कुठून घ्यायचं. आपल्या मोबाईलमध्ये इझिली त्या अनुषंगाने, शब्दाच्या अनुषंगाने जर चित्र अवेलेबल असेल तर आपण ते चित्र सहजपणे निवडू शकता. आडव्या स्वरूपात असलेला कुठलाही फोटो अधिक उत्तम ठरेल. त्यासाठी एक सॅम्पल फोटो आता या ठिकाणी निवडून पाहूया. आपण तिथे शब्द निवडलेला आहे दाजी काका. यासाठी अनुरूप माझ्या मोबाईलमधील एखादं चित्र आपण या ठिकाणी ओपन करून बघूया. चित्र ओपन केल्यानंतर आपल्याला काहीशी सेटिंग करावी लागेल. सर्वप्रथम आपण चित्र या ठिकाणी निवडून पाहूया. चला तर मग मी ते चित्र इथे निवडतो आहे. चित्र निवडल्यानंतर त्या चित्राला टच करून त्याचे चारही कोपरे आपण एक्सपांड करू शकतो किंवा छोटे करू शकतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की दाजी काका इज आवर नेबर या शब्दाच्या वाक्याच्या जागी आपण एक वेगळं चित्र लावलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या पी डी एफमध्ये आपण वापर करू शकतो.